अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मनोज चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन या नावाने ज्या काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत त्यासंबंधीचे आदेश निर्गमित केले आहेत। दोन भागांमध्ये याची विभागणी केली असून सोमवार ते शुक्रवार जे कामाचे वर्किंग डेज आहेत यामध्ये एक निर्बंधाचा सेट राहील व शनिवार ते रविवार थोडे जास्त कडक निर्बंध राहतील। या पूर्ण कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने हे बंद राहणार आहेत। हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे। या निर्णयांमध्ये सर्वांनी सामील होऊन पूर्णपणे सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी दिली आहे। या लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार आहे ते आपण पाहत आहोत। शेतीविषयक कामं, किराणा, औषधी, भाजीपाला यांची दुकानं, बँका, स्टॉक मार्केट, विमा कार्यालय, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, वीज, पाणीपुरवठा करणारी कार्यालये, तसेच पार्सल सेवा, ई कॉमर्स सेवा, वृत्तपत्रे, छपाई आणि वितरण, उद्योग व उत्पादन क्षेत्र, चित्रीकरण व्यवसाय। आपण पाहत आहोत लॉकडाऊनमध्ये बंद काय राहणार आहे। अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, वित्तीय सेवा सोडून इतर खाजगी कार्यालये, चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडिओ पार्लर्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृह, वॉटर पार्क्स, प्रार्थनास्थळे दर्शनासाठी बंद, पुजारी पूजा करू शकतात, रेस्टॉरंट्स, बार, क्लब, कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा, शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस, परंतु 10वी 12वी परीक्षा याला अपवाद राहणार आहेत। आता आपण पाहत आहोत लॉकडाऊनमध्ये निर्बंध कशावर लादले आहेत। रिक्षा, टॅक्सीमध्ये चालक व दोन प्रवासी, सार्वजनिक व खाजगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही। शासकीय कार्यालये 50% उपस्थितीत सुरू राहणार आहेत। खाजगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक। बागा, चौपाट्या आदी सार्वजनिक रात्री पूर्णतः बंद, दिवसा या सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्यास बंद केले जातील। महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन या नावाने ज्या काही कडक निर्बंधाच्या उपाययोजना जाहीर केलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी आपल्या जळगाव जिल्ह्यात सुद्धा होणार आहे। त्यासंबंधीचे आदेश हे निर्गमित केले गेलेले आहेत। यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की दोन भागांमध्ये आपण विभागणी केलेली आहे। एक सोमवार ते शुक्रवार हे जे वर्किंग डेज किंवा कामाचे दिवस आहेत त्यामध्ये एक निर्बंधांचा वेगळा सेट राहील आणि शनिवार रविवार अशा दोन दिवशी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळपर्यंत हे थोडे अजून जास्त कडक निर्बंध राहतील। या पूर्ण कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुरू राहतील। अत्यावश्यक सेवा म्हणजे त्यामध्ये दवाखाने किंवा त्याच्यासंबंधी इतर वैद्यकीय आणि सहायक सेवा असतील, पेट्रोल पंप्स आहेत, खाद्यपदार्थांची दुकानं आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ती आहे, फळ विक्रेते आहेत, त्याचप्रमाणे शेतीच्या रिलेटेड जी मालाची वाहतूक होते आणि इतर जे औद्योगिक किंवा व्यापारी मालवाहतूक होते त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा नसणार आहे। सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये 7 ते 8 या कालावधीमध्ये बऱ्यापैकी काही निर्बंध शिथिल केले जातील आणि अनेक गोष्टी त्यामध्ये सुरू राहतील। मात्र जी अशी काही दुकाने आहेत किंवा मार्केट आणि मॉल्स आहेत की ज्यांना अत्यावश्यक सेवाचा दर्जा नाही आहे ही दुकानं मात्र पूर्ण वेळ बंद राहतील। हा शासनाचा निर्णय आहे आणि आपण सगळ्यांनी या निर्णयामध्ये सहभागी होऊन याला समर्थन करावं, कारण ब्रेक द चेनमध्ये आपल्याला ही कोरोनाची संसर्गाची साखळी तोडायची आहे। जान है तो जान है, आपण सगळ्यांच्या जीवितांचा विचार करून हा लॉकडाऊन जरी नसला तरी हे जे काही निर्बंध आहेत याचा अतिशय काटेकोरपणे जर आपण पालन केलं तर निश्चितपणे जळगाव जिल्हा ऑलरेडी आपण थोडासा आता डिक्लाइनिंग स्टेजला आलेलो आहे, अजूनही जास्त ॲग्रेसिव्हली आपण चेस द व्हायरस आणि ब्रेक द चेन या दोन घोषणांचा अंमलबजावणी करून कोरोनाच्या या विळख्यातून आपण बाहेर येऊ शकतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।